इत्तेहाद न्यूज़ को देखने से पहले सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को, लाइक कीजिए और बेल आइकॉन पर क्लिक कीजिएगा। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का खैर मकदम है। दिल्ली में किसानों का एहतजाज जारी है तो कर्नाटक में केएसआरटीसी मुलाजमीन का एहतजाज भी जारी है। दोनों तरफ भाजपा की हुकूमत एहतजाज और तेज होने जा रहा है। किसान एहतजाज में अब तक 11 किसानों की मौत हुई है तो बेलगाम में केएसआरटीसी मुलाजिम की दिल के दौरे से मौत हुई है। भाजपा और दिगर संगी सोच और फिक्र के लोग कभी इसे चीन की हिमायत हासिल होने की बात कर रहे हैं तो कभी इसे खालिस्तान कभी पाकिस्तान के हिमायती साबित करने की कोशिश की जा रही है। देश के अन्नदाता को ही अब देशद्रोही साबित करने की कोशिश को निहायत शर्मनाक कहा जा सकता है। देश भर में किसानों को हिमायत हासिल हो रही है। किसानों ने यह सवाल उठाया है कि आखिर किसान बिल की मांग क्या किसानों ने की थी। सभी जानते हैं कि मोदी सरकार सरमायेदारों की गुलाम बनती जा रही है। तमाम सरकारी महकमाओं का निजीकरण हो चुका है। अब किसान बचा हुआ था, अब इसे भी अडानी अंबानी की दालमिया के हाथों बेचने का मंसूबा बना दिया है। यह भी एक सच्चाई है कि अंबानी एशिया का सबसे अमीर शख्स बन चुका है तो भारत एशिया का सबसे गरीब मुल्क बना हुआ है। यहाँ तक के बांग्लादेश पाकिस्तान नेपाल से भी जीडीपी गिरती जा रही है। लेकिन भारत के अंधभक्त मोदी भक्ति में इतने लीन हो चुके हैं कि वो सत्ता से सवाल करना ही नहीं चाहते। गोया इन्होंने सत्ता से सवाल करना एक पाप समझ रखा। लिहाजा धर्म की राजनीति कामयाब भी होती जा रही है पर किसान का एहतजाज शायद इस मुल्क की सियासत को मोड़ देगा ऐसा लगता है। वही कर्नाटक में भी केएसआरटीसी मुलाजमीन का एहतजाज और शिद्दत अख्तियार करने के आसार दिखाई दे रहे हैं। आज बेलगाम में केएसआरटीसी मुलाजमीन के खवातीन और बच्चों ने भी हिस्सा लिया। बस ड्राइवर और दिगर मुलाजमीन ने कहा कि आज तीसरा दिन है, मुलाजमीन बहुत ही सख्त हालात से गुजर रहे हैं। ट्रांसपोर्ट वजीर लक्ष्मण सऊदी से जल्द मांगों को मंजूर करने का मुतालबा किया। वही दूसरी ओर यूरोपा हुकूमत ने जल्द एहतजाज को खत्म करने को कहा, अगर ना किया तो एस्मा कानून के तहत कार्रवाई का इशारा भी दिया। रियासत हो या मरकजी हुकूमत हो, देखा यह जा रहा है कि किसान मजदूर मुलाजमीन की मांगों पर गौर करने की वजह इसके पीछे किसका हाथ है कि तलाश जारी है। जब किसानों ने कहा कि किसी से मशवरा किए बगैर किसानों के बिल को मंजूर किया गया जबकि कानून किसानों को मंजूरी नहीं, तो इसमें तरमीम करने की जरूरत क्या है। जब तक इस बिल को सरे से खारिज नहीं किया जाता एहतजाज खत्म नहीं होगा, ऐसा किसान यूनियन के लीडर राकेश टिकैत ने कहा। कर्नाटक में केएसआरटीसी मुलाजमीन के एहतजाज को बातचीत के जरिए सुलझाने के बजाय किसी बाहरी लोगों का हाथ होने की भी बात कही जा रही है और इस तरह की बहानेबाजी गोया इन हुकूमतों की नाकामी जाहिर करती है। अवाम को काफी दिक्कत उठानी पड़ रही है। तकरीबन रियासत के सभी जिलों में बसों की नकलो हमल बंद रही, दूर दराज के मुसाफिरों को परेशानी उठानी पड़ रही है। मांगों को मंजूर नहीं किया तो एहतजाज तवील हो सकता है ऐसा एहतजाजियों ने कहा है। तो हुकूमत एहतजाज खत्म होने पर ही चर्चा करेंगे ऐसा दोनों तरफ से कहा जा रहा है। ट्रांसपोर्ट महकमा को लाखों रुपए का नुकसान हो चुका है। हुकूमत कर्नाटक कानूनी कार्रवाई का इशारा दे रही है तो केएसआरटीसी मुलाजमीन ने कहा है कि खासगी बसेस को शुरू किया जाएगा जिसका किराया भी सरकारी बस जितना होगा। आज बेलगाम में बच्चों के सरों पर ईंटों को रख कर एहतजाज किया गया। मुलाजमीन का कहना है कि इन पर भुखमरी की नौबत आई हुई है, आखिर मांगों को क्यों हुकूमत नहीं मान रही। लिहाजा एहतजाज और शिद्दत इख्तियार करने के आसार दिखाई दे रहे हैं। जो भी हो पर अवाम का मुतालबा है कि हुकूमत की जिम्मेदारी है कि अवाम की परेशानियों के मद्देनजर जल्द एहतजाज को खत्म करने की कोशिश करे। बसों को बंद होने से रेल और हवाई सफर के मुसाफिरों की तादाद में काफी इजाफा हुआ। ನಮ್ಮ ಸಾರಿಗೆ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿರುವಂತಹ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸವದಿ ಅವರಿಗೆ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮುಷ್ಕರ ಮೂರನೇ ದಿನ ಕಾಲಿಡ್ತಾ ಇದೆ ಸರ್. ನಮ್ಮ ಹೆಂಡರು ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ಬೀದಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಸರ್. ದಯವಿಟ್ಟು ನೀವಾದ್ರೂ ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆನ. ನಾವೇನು ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಗುರುಗಳೇ, ನಿಮ್ಗೆ ನಾವೇನು ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು ನಮ್ಮ ಹಕ್ಕು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಾರಿಗೆ ನೌಕರನ್ನ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದೇ ನಮ್ದು ಮೇನ್ ಬೇಡಿಕೆ ಐತಿ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿಗೆ ಏನು ಸಿಗುವಂಥ ಸವಲತ್ತುಗಳದವಲ್ಲ ಅವೆಲ್ಲ ನಮಗೆ ಕೊಡಬೇಕನ್ನೋದು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ. ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಕುಳಿತಿರೋ ವಿಷಯ ಏನಂದ್ರೆ, ಸಾರಿಗೆ ನೌಕರನ್ನು ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರನ್ನಾಗಿ ಪರಿಗಣಿಸುವಂತೆ ಒಂದು ಮನವಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಕೈಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ವಿಭಾಗದ ವತಿಯಿಂದ. ಈ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಏನಂದರೆ,
ಸಾರಿಗೆ ನೌಕರನ್ನ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರನಾಗಿಸುವುದು, ಆಮೇಲೆ ಸಮಾನ ವೇತನವನ್ನು ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರಿಗೆ ಏನು ವೇತನ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಆ ವೇತನವನ್ನು ನಮಗೂ ಕೂಡ ಕೊಡಿ ಅನ್ನುವಂಥ ಮನವಿಯನ್ನು ಈ ಸರ್ಕಾರದ ಮುಂದೆ ಇಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಚನದ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ, ಹಾಗೂ ಸಾರಿಗೆ ಸಚಿವರಾದಂಥ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸವದಿ ಅವರೇ, ನೀವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅನುಭವಿಸತಕ್ಕಂಥ ಈ ಕುರ್ಚಿ ರಜೆಗಳನ್ನು ನೀಡಿದ ಕುರ್ಚಿ ಅಲ್ಲ ಇದು. ನೀವು ಏನೇ ಅನ್ಕೊಳ್ಳಿ ಬೇಕಾದ್ರೆ ನಂದು ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತೇನೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳಿ. ಮಾನ್ಯ ಸಚಿವರೇ ಹಾಗೂ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರೇ, ಇದು ತಾವುಗೆ ಇವತ್ತು ನೀವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕೂತುಕೊಳ್ಳಲು ಪ್ರಜೆಗಳು ಅಲ್ಲ, ತಾವುಗಳು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತ ಇದರಲ್ಲಿ ತಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದೀರಾ. ಪ್ರಜೆಗಳು ನಿಮಗೆ ನೀಡಿರುವುದು 104 ಸ್ಥಾನಗಳು ಮಾತ್ರ. ತಾವುಗಳು ಎಲ್ಲರೂ ತಾವು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಅಧಿಕಾರದ ಮಿಶ್ರದಿಂದ ಇವತ್ತು ನೀವು ಮೆಜಾರಿಟಿ ತಗೊಂಡು ಕೂತಿದ್ದೀರಾ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಕೇವಲ 2 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ನೀವು ನಮ್ಮ ಎದುರಿಗೆ ಬರಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇದನ್ನು ಜ್ಞಾಪಕದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಸಾರಿಗೆ ನೌಕರರು ಇವತ್ತು 130,000 ಸಾರಿಗೆ ನೌಕರರು, ಹಾಗೆ ಅವರ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು, ಅವರ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ತಗೊಂಡು ಇವತ್ತು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ತಾವು ಇದರಲ್ಲಿ ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇದಕ್ಕೆ ತಾವು ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕೆಂದು ಪ್ರತಿಕ್ಷಣ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸಂಡೆ ನಾಳೆಗೆ ಎಲ್ಲ ನೌಕರರು ನೌಕರಿಗೆ ಹಾಜರಾಗಬೇಕು. ನಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅಲ್ಲದೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ನಿಗಮ ಮಂಡಳಿ ಸಾರಿಗೆ ನೌಕರರು ಅಲ್ಲ, ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಮಾಸ್ತರ್ಗಳು ಅವರೆಲ್ಲರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡೋಕು. ನಾಳೆ ದಿವಸ ಸೋಮವಾರ ಇದೆ, ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಇದಕ್ಕಿಂತ ಉಗ್ರವಾದ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಆಸ್ಪದ ಮಾಡಿಕೊಡದೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ತಾವು ತತ್ಕ್ಷಣ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದು ಮಾತನಾಡಿಸಿ ನಮ್ಮ ಮುಖಂಡರೊಂದಿಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಇಲ್ಜಾಮ್ ಲಗಾಯ್ತಾ ಕಿ ಮುಸ್ಲಿಂ ಲಡ್ಕೆ ಜಾನ್ ಬೂಜ್ ಕರ್ ಧರ್ಮ ಪರಿವರ್ತನ್ ಕರ್ನಿಕೆ ಲಿ ಹಿಂದೂ ಲಡ್ಕಿ ಕೋ ಪ್ಯಾರ್ ಕೆ ಜಾಲ್ ಮೇ ಫಾಂಸ್ತೆ ಹೈ ಇಸೀ ಮೌಜೂ ಕೋ ಇತನಾ ಬಡಾ ಬನಾ ದಿಯಾ ಅವ್ರ ಬಡ ಚಡಾ ಕರ್ ಪೇಶ್ ಕಿಯಾ ಜಾತಾ ಹೈ ಕೆ ಮಖಸೂಸ್ ಸಮಾಜ್ ಕೋ ಕಿಸಿ ಹಾಲ್ ಮೇ ಕಡ್ಗರೆ ಮೇ ಖಡಾ ಕಿಯಾ ಜಾಯ್. ಪರ್ ರಾಯಬಾಗ್ ಮೇ ಕುಛ ಅಲಗ್ ಹೀ ಮಾಮಲಾ ಪೇಶ್ ಆಯಾ. ಅಬ್ ಇಸೆ ಹಿಂದುತ್ವವಾದಿ ಕಿಸ್ ಪಸ್ ಮಂಜರ್ ಮೇ ದೇತೆ ಹೈ ಯೇ ಇಸ್ಕಾ ತೋ ಇಲ್ಮ್ ಉನ್ಹೀ ಲೋಗೋ ಕೋ ಹೋಗಾ ಫಲ್ ಫ್ರೂಟ್ ಕೆ ಜರಿಯೆ ಅಪ್ನಾ ಗುಜಾರಾ ಕರ್ನೆ ವಾಲಿ ಖಾತೂನ್ ಜಿಸ್ಕಾ ನಾಮ್ ಯಾಸ್ಮೀನ್ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಹೈ ಕೆ ಚೆಹರೆ ಪರ್ ಆಸಿಡ್ ಹಮಲಾ ಅನ್ನಾ ಪಾ ಸುಭಾ ಸೇಠ್ ನೆ ಕಿಯಾ ಔರ್ ಖುದ್ ಹೀ ಜಹರ್ ಪೀ ಕರ್ ಖುದ್ಕುಶಿ ಕರ್ನೆ ಕಿ ಭೀ ಕೋಶಿಶ್ ಕಿ ಲಿಹಾಜಾ ಇಸೆ ಬಾದ್ ಮೇ ಅಸ್ಪತಾಲ್ ಮೇ ದಾಖಿಲ್ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ. ನ್ಯಾಷನಲ್ ವುಮೆನ್ಸ್ ಫೆಡರೇಷನ್ ಕಿ ಪ್ರಮೋದಾ ಹಜಾರೆ ನೆ ಸಿವಿಲ್ ಅಸ್ಪತಾಲ್ ಮೇ ಜಾಕರ್ ಮಾಮಲೆ ಕಿ ಜಾಂಚ್ ಕಿ ಔರ್ ಜಖ್ಮಿ ಖಾತೂನ್ ಯಾಸ್ಮೀನ್ ಕೋ ನಿಜೀ ಅಸ್ಪತಾಲ್ ಮೇ ದಾಖಿಲ್ ಕಿಯಾ. ಉನ್ಹೋನೆ ಇತ್ತೆಹಾದ್ ನ್ಯೂಸ್ ಕೋ ಬತಾಯ ಕೆ ಆಸಿಡ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಮೇ ಕುಛ್ ಹಿಸ್ಸಾ ಜಲಾ ಹುವಾ ಹೈ ಪರ್ ಇಲಾಜ್ ಕಿಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ. ಲಿಹಾಜಾ ಉನ್ಹೋನೆ ಯೇ ಭೀ ಕಹಾ ಕೆ ಸಿವಿಲ್ ಅಸ್ಪತಾಲ್ ಮೇ ಠೀಕ್ ಸೆ ದೇಖ್ಭಾಲ್ ನಹೀ ಕಿ ಜಾ ರಹೀ ಥಿ ಜಿಸ್ಕೆ ಲಿಯೇ ಇನ್ಹೇ ನಿಜೀ ಅಸ್ಪತಾಲ್ ಮೇ ರಖಾ ಗಯಾ. ಕಹನೆ ಕಾ ಮತಲಬ್ ಯೇ ಹೈ ಕಿ ಹರ್ ಮಾಮಲೆ ಧರ್ಮ ಮಜ್ಹಬ್ ಕೋ ಲೇಕರ್ ಮಖ್ಸೂಸ್ ಸಮಾಜ್ ಕೋ ಕಡ್ಗರೆ ಮೇ ಖಡಾ ಕರ್ನೆ ಕಿ ಕೋಶಿಶ್ ಕಿ ಜಾತಿ ಹೈ. ಉನ್ಹೇ ಸಮಝ್ ಲೆನಾ ಹೋಗಾ ಕಿ ಮುಜ್ರಿಮ್ ಔರ್ ಜುರ್ಮ್ ಕಾ ಕೋಯಿ ಧರ್ಮ ನಹೀ ಹೋತಾ. ಲವ್ ಜಿಹಾದ್ ಕೆ ನಾಮ್ ಪರ್ ಹೋ ಹಲ್ಲಾ ಮಚಾನೆ ವಾಲೋ ಕೋ ಸಮಝ್ನೆ ಕಿ ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನಿ ಚಾಹಿಯೇ ಐಸಾ ಅವಾಮ್ ಕಿ ಜಾನಿಬ್ ಸೆ ಕಹಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ. ಖಬರೋ ಕಾ ಸಿಲ್ಸಿಲಾ ಯೂಂ ಹೀ ಚಲ್ತಾ ರಹೇಗಾ. ದೇಖ್ತೇ ರಹಿಯೇ ಇತ್ತೆಹಾದ್ ನ್ಯೂಸ್. ಶುಕ್ರಿಯಾ. ಅಲ್ಲಾ ಹಾಫಿಜ್.